विद्यार्थी मित्रांनो गणित विभाग एक साठी प्रकरण तिसरं इयत्ता सातवी मसावी आणि लसावी एच एस सी एफ अँड एल सी एम यामध्ये आज आपण मसावी काढण्याची भागाकार पद्धत अभ्यासणार आहोत या ठिकाणी पहा एकशे चव्वेचाळीस आणि दोनशे बावन्न या दोन संख्यांचा मसावे भागाकार पद्धतीने काढायचा आहे या ठिकाणी मोठी संख्या दोनशे बावन्न आहे एकशे चव्वेचाळीस लहान संख्या आहे मोठ्या संख्येला लहान संख्येनं भागायचं या ठिकाणी पहा भागाकार कसा केला आहे पहा दोनशे बावन्न या संख्येला एकशे चव्वेचाळीसनं भागायचं आहे जर आपण एकशे चव्वेचाळीस दुप्पट केली तर करून पहा तुम्हाला दोनशे अठ्ठ्याऐंशी उत्तर मिळणार आहे बेचो काठ बेचो काठ बेक्के बे, 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 बे। एकशे चव्वेचाळीसला दोन न गुणल्यानंतर दोनशे बावनपेक्षा आपण पुढे जातोया म्हणून एकशे चव्वेचाळीस एक्के एकशे चव्वेचाळीस या ठिकाणी दोन मधून चार जात नाहीत म्हणून बारा मधून चार गेले आठ उरले हातच्या दिला येतं चार एक पाच वजा करायची त्या पाचमधून पाचमधून पाच गेले शून्य आणि दोनमधून एक गेलं एक एकशे आठ उरले आता ही जी बाकी उरलेली आहे एकशे आठ या बाकीनं पुन्हा हा जो भाजक आहे एकशे चव्वेचाळीस हा भाजक आहे त्या भाजकाला या बाकीनं भागायचं आहे पुन्हा येते एकशे आठ एकशे आठ एके एकशे आठ दुप्पट केली तर पहा एकशे आठ गुणले दोन दोनशे सोळा प्लॅन मिळणार आहेत म्हणजे एकशे चव्वेचाळीसच्या जाणार आहे आपण म्हणून एकशे आठ एकशे एक आठ पुन्हा एकशे चौचा मधून एकशे वजा करायची आहेत चौदा मधून चार मधून आठ जात नाहीत चौदा मधून आठ गेले सहा उरले या ठिकाणी हातच्या दिला शून्य आणि एक एक चार मधून एक वजा करायचा तीन उरले आणि इथं एके गेले शून्य बाकी छत्तीस उरले पुन्हा या छत्तीसनं न हिथला दोन नंबरचा आपला भाजक एकशे आठ आहे या एकशे आठला इथं जी बाकी आहे छत्तीस या बाकीनं भागायचं आणि इथं तीनचा भाग लावला आहे म्हणजे साहित्यिक अठरा लगेच लक्षात येईल एक सण आठ येतंय छत्तीस गुण्य आठ केलं तर एकशे आठ आपल्याला मिळतंय तीन संघ अठराला आठ ह्याच्याला एक तीन त्रिक नऊ ने एक दहा त्यामुळे एकशे आठ गुण एक साठ गेले शून्य बाकी शून्य वरेपर्यंत हा भागाकार करत राहायचं शेवटी कोणत्या संख्येनं भागून बाकी शून्य आलेले आहे तर छत्तीसनं भागून बाकी शून्य आलेली आहे म्हणून छत्तीस हा मसावी आहे एकशे चव्वेचाळीस आणि दोनशे बावन्न या दोन संख्यांचा मसावी छत्तीस आहे म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या या दोघांसाठी आहे की तो सामायिक अवयव आहे ओके म्हणजे छत्तीस हा एकशे चव्वेचाळीस आणि दोनशे बावन्नचा मोठ्यात मोठा मुट्या विभाजक आहे म्हणून छत्तीस हा या दोघांचा मसावी आहे अशा पद्धतीनं भागाकार पद्धतीनं मसावी काढण्याची पद्धत लक्षात आली ओके हिअर डिवाइड द

द डिवायजर इन द डिव्हिजन इन विच द रिमाइंडर इज झिरो इज द एच एस सी एफ ऑफ द गिव्हन नंबर स एफ ऑफ वन हंड्रेड फॉर्टी फोर अँड टू हंड्रेड फिफ्टी टू इज थर्टी सिक्स ओके सराव संच या ठिकाणी बारा प्रॅक्टिस सेट नंबर ट्वेल्व आपण पाहूया मसावी काढा या ठिकाणी पंचवीस आणि चाळीस प्रश्न पहिला आहे भागाग्रह पद्धतीने मसावी काढा व संक्षिप्त रूप द्या या ठिकाणी आपण पाहणारच आहोत प्रथमतः अवयव पडून हा मासावय काढूया पंचवीस आणि चाळीस ओके प्रथमता पंचवीसचे आपण मूळावयव पाडूया पंचवीसला न भाग जातोय पाच पाच पंचवीस ओके आणि पाच एक्के पाच ओके त्यामुळे या पंचवीसचे अवयव पाच गुणले पाच या चाळीससाठी परत पंचा अठ्ठेचाळीस आठसाठी न भाग जातोय अगदी बरोबर आहे बे चौकाठ पुन्हा चारसाठी बे दुनी चार आणि या दोनसाठी बे एक्के बे म्हणजे पुन्हा इथं चाळीसच्या अवयव काय पडले पाच गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन पहा बे दोन्ही चार दोन्ही आठा पंचे चाळीस आता सामायिक मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार आता सामायिक अवयव दोघांमध्ये कोण आहेत पहा इथं पाच आहे पाच आहे या पाचला दुसरं इथं पाच नाही या दोनला इथं पहिल्यामध्ये दोन नाही म्हणजे पंचवीसच्या मूळ अवयवामध्ये दोन नाही केवळ फक्त पाच हीच संख्या दोघांमध्ये सामायिक आहे म्हणून महत्तम साधारण विभाजक म्हणजे पंचवीस आणि चाळीसला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या पाच म्हणजेच मसावी पाच ओके फॅक्टर्स हा टेन टू फायू इंटू फायू अँड फॉर्टी फायू इंटू टू इंटू टू इंटू टू इन टू फॅक्टर्स कॉमन इज फायव देअर पर एच एस सी एफ ऑप ट्वेंटी फायव्ह अँड फॉर्टी इज फाईव्ह ओके छप्पन आणि बत्तीस येईल आहे ओके दोन भाग जातोय बे दोन्ही चार बॅट ते सोळा बे चार उरला एक इथं सोळा झाले सहाच्या मागे एक लिहिला बॅटे सोळा आठवून छप्पन बे के बे बे चोकाट परत चौदासाठी बे सात ते चौदा आणि सात मूळ संख्या सात एक कि सात बत्तीससाठी छान सोळा जुने बत्तीस बे एके बे उरला एक बारा झाली बेसक्का बारा बॅटी सोळा आठ साडी बेचो काठ चारसाठी बे दोन्ही चार आणि बे एके बे इथं छप्पनचे अवयव मूळ अवयव दोन गुणले दोन गुणले दोन गुणले सात बे दोन्ही चार जुने आठीसाठी छप्पन आणि बत्तीससाठी दोन गुणले दोन गुणले दोन गुणले दोन गुणले दोन एक दोन तीन चार पाच बेदुनी चार जुनी आठ दुनी सोळा दुनी बत्तीस या ठिकाणी सामायिक दोन आहे हा सामायिक दोन आहे या सामायिक दोनला इथं सामायिक दोन आहे या सामायिक दोनला इथं सामायिक दोन आहे आता कोणताही दोघांमध्ये सामायिक अवयव नाही मग सामायिक अवयवांचा गुणाकार मसावी बरोबर दोन किती वेळा आहे तीन वेळा बेदुनी चार जुनी आठ मसावी ओके अठिसाती छप्पन आठशे बत्तीस छप्पन आणि बत्तीस ला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या आठ आहे ओके म्हणून छप्पन आणि बत्तीस यांचा मसावे आठ आहे फॅक्टर्स ऑफ फिफ्टी सिक्स इज इक्वल टू टू इंटू टू इंटू टू इंटू सेवन अँड फॅक्टर्स ऑफ प्राईम फॅक्टर्स ऑफ थर्टी टू इज टू इंटू टू इंटू टू इंटू टू इंटू टू फाईव्ह टाइम्स कॉमन इज टू इंटू टू इंटू टू टू इंटू टू इंटू टू ओके कॉमन फॅक्टर सर मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर टू इंटू टू इंटू टू एट देअर फॉर एच एस सी एफ ऑफ फिफ्टी सिक्स अँड थर्टी टू इज एट अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना त्यांनाही सहकार्य करा धन्यवाद